हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या सभेमध्ये मंचावर उपस्थित आपले लोकप्रिय खासदार श्री सुनील मेंढेजी, माजी पालकमंत्री आणि आमदार परिणय सुकेजी, हेमंतभाऊ पटलेजी, आपले लोकप्रिय आमदार विजयभाऊ रांगडालेजी, माजी मंत्री राजकुमार बडोलेजी, होमेशभाऊ रांगडालेजी, विजयजी शिवणकरजी, बाळाभाऊ अंजनकरजी, साहेबलालजी कटरे, रेखलालजी टेंबरे, आशिषजी बारेवार, दुर्गाप्रसादजी ठाकरे, विश्वजीत डोंगरे, लक्ष्मीकांत बारेवार, सर्वच मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, बाजूच्या स्टेजवर बसलेले आपले सर्व उमेदवार आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, काल भास्कर हा जो काही पेपर आहे त्याच्या मराठी एडिशनमध्ये पहिल्या पानावर एक मोठी जाहिरात त्या पेपरच्या वतीनं दिव्य मराठीच्या वतीनं छापली होती आणि त्या जाहिरातीत त्या पेपरनी लिहिलं होतं आमचं सरकार हरवलं. मुख्यमंत्र्यांचा आणि मंत्र्यांचा फोटो होता आणि आमचं सरकार हरवलंय आणि त्यांना शोधून द्या अशा प्रकारची जाहिरात ती होती. आज महाराष्ट्राची अवस्था या दिव्य मराठी पेपरने अचूक ओळखली. सरकार नावाची गोष्ट आता महाराष्ट्रामध्ये अस्तित्वातच राहिलेली नाही अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत, या ठिकाणी मंत्री आहेत, या ठिकाणी पालकमंत्री आहेत, सत्ता पक्षाचे आमदार आहेत, पण जनतेचा विचार करणारं सरकार हे मात्र अस्तित्वात नाही आहे. प्रत्येक जण स्वतःचा विचार करतोय, माल खाणं चाललंय, भ्रष्टाचार चाललाय, रेती घोटाळे चालले आहे, दारूचे पैसे चालले आहे, अवैध व्यवसाय चाललाय, सट्टापट्टा चाललाय, पण दीन दलित गोर गरीब शेतकरी आदिवासी शेतमजूर महिला ओबीसी यांच्या संदर्भात विचार करणारा या सरकारमध्ये कोणीच दिसत नाही आणि म्हणून महाराष्ट्रातलं सरकार हरवलंय अशा प्रकारची अवस्था आज आपल्याला पाहायला मिळते. बंधू भगिनींना खरं म्हणजे आताच आपल्या सगळ्या नेत्यांनी सांगितलं आपण साक्षीदार आहात. 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं आणि तुमच्या आशीर्वादानं मला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या ठिकाणी आमचे राजकुमार बडोलेजी असतील किंवा परिणय फुकेजी असतील यांना मंत्री राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 5 वर्षामध्ये भंडारा, गोंदिया, विदर्भ, महाराष्ट्र सगळीकडे एक लोकाभिमुख सरकार देण्याचं काम आपण केलं. आपण कोणीही मागणी करायच्या आधी धानाचा बोनस जाहीर करायचो आणि कुठल्याही शेतकऱ्यांना मागे फिरावं लागायचं नाही, त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये धानाचा बोनस आपण त्या ठिकाणी जमा करायचो. 5 वर्षामध्ये भंडारा आणि गोंदिया या दोनच जिल्ह्यांचा विचार केला, 2000 कोटी रुपये बोनसचे हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्या सरकारने त्यावेळी केलं. आज काय अवस्था आहे? आज अवस्था अशी आहे, हे नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी सांगितलं की फडणवीसांचं सरकार 500 रुपये देत होत, आता आम्ही 700 रुपये बोनस देणार आहे. मी त्याच वेळी सांगितलं लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही आणि शेवटी लबाडच निघाले. लबाडांनी 700 रुपये तर सोडा, 7 रुपयाचा बोनस देखील दिला नाही आणि सरळ सांगितलं बोनस देणार नाही आणि याच्या पुढे बोनसची तुम्ही अपेक्षा देखील करू नका. खरं म्हणजे तुम्ही विचार करा, धान खरेदीचे 100% पैसे मोदी सरकार देतं, 100% पैसे, फक्त बोनसचे पैसे हे राज्य सरकारला द्यावे लागतात, पण तेही पैसे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची या सरकारमध्ये क्षमता नाही आणि इच्छाशक्ती देखील नाही. तुम्ही बघा मागच्या काळामध्ये अतिवृष्टी झाली तर आपण मदत केली,
धानावर मावा तुडतुडा आला तर आपण मदत केली, अवर्षण झालं तर आपण मदत केली, शेतकऱ्याला वेळोवेळी ज्या ज्या अडचणी आल्या त्या त्या अडचणींमध्ये आपण मदत केली। पण आता हे सरकार आल्यानंतर पूर आला एक नव्या पैशाची मदत नाही, अतिवृष्टी झाली एका नव्या पैशाची मदत नाही, मावा तुडतुड्यावर एका नव्या पैशाची मदत नाही आणि बोनस देखील नाही। म्हणजे एक प्रकारे धानाच्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालं। केंद्र सरकारने पैसे दिल्यानंतर धान खरेदीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात या सरकारमध्ये भ्रष्टाचार झाला आणि जो शेतकऱ्याला मिळाला पैसा पाहिजे होता त्यातनं या सगळ्या लोकांनी आपला हिस्सा मारून दिला आणि त्यातनं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यावर अन्याय करण्याची मालिका या सरकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। कोरोनाचा काळ आपण आठवा, कोरोनाच्या काळामध्ये आमचा जो मजूर वर्ग होता, आमचे शेतमजूर होते, आमचा बारा बलुतेदार होता, गावातली छोटी छोटी कामं करणारा जो व्यक्ती होता, काम धंदे बंद होते, मोदीजींनी त्याला रेशन दिलं, त्याला खाण्याची व्यवस्था केली, महिलांच्या खात्यामध्ये, मजुरांच्या खात्यामध्ये, ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये पैसा जमा केला, आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा केला। आपल्या आजूबाजूचे राज्य बघा, मध्य प्रदेश सारखं राज्य, त्यांनी राज्याने देखील मदत केली। पण महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे की ज्याने कोरोनाच्या काळामध्ये गरिबाच्या हिस्स्यात एक नवा पैसा देखील टाकला नाही, एक नव्या पैशाची मदत केली नाही, या उलट कोरोना नंतर जी वसुली सुरू केली, विजेची वसुली इतकी भयानक वसुली, सावकार करणार नाही अशा प्रकारे विजेची वसुली, लोक सांगत होते आम्ही वापरली नाही वीज तरी तुम्ही एवढे बिल पाठवले, बिल पाठवले आता तुम्हाला पैसे भरावेच लागतील, नाहीतर आम्ही तुमचे कनेक्शन कापू, मोठ्या प्रमाणात कनेक्शन कापणं सुरू केलं, आपण मोर्चे काढले, सरकारच्या विरुद्ध आवाज उठवला, पण गरिबाची सुनवाई या सरकारमध्ये नाही। आज तुम्ही बघा या ठिकाणी शेती पंपाची वीज इतक्या मोठ्या प्रमाणात कापली, खरं म्हणजे आपलं सरकार होतं 5 वर्षामध्ये भंडारा गोंदियाच नाही, उभ्या महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्याची वीज 5 वर्षात मी तोडू दिली नाही। मी सांगितलं खबरदार हा शेतकरी गरीब आहे, हा जर मागे पुढे बिल भरत असेल तर तुम्ही त्याची वीज कापता आणि धनदानग्यांची मात्र हजारो करोड रुपयाची वसुली आहे, ती वसुली मात्र पैसे घेऊन त्या ठिकाणी तशीच ठेवताय, चालणार नाही, शेतकऱ्याची वीज मी कापू देणार नाही। आणि 5 वर्षामध्ये एकाही शेतकऱ्याचं कनेक्शन आपण कापलं नाही। या गोंदिया जिल्ह्यामध्ये आपण 8 तासाच्या ऐवजी 12 तास वीज दिली, आपण त्या ठिकाणी अखंडित वीज दिली आणि शेतकऱ्याला आपण ज्या काळामध्ये आवश्यकता होती त्या काळामध्ये मदत केली। आज मात्र शेतकऱ्यांचे नेते म्हणून जे मिरवतात त्यापैकी कोणीही मदतीला येत नाही, कारण या सगळ्यांचं एकच काम चाललेलं आहे, माल कमवण्याचं काम, भ्रष्टाचाराचं काम आणि वसुलीचं काम। हे सरकार वसुली सरकार आहे आणि सामान्य माणसाकडनं वसुली करून आपलं स्वतःच घर भरताय अशा लोकांना कुठेतरी धडा शिकवण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो मी तुम्हाला हीच विनंती करण्याकरता आलो आहे, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, हे असे आपले संस्था आहेत की ज्या संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योजना राबवल्या जातात। आज केंद्र सरकारने प्रत्येकाला घर देण्याचा निर्णय केला, पण हे घर देत असताना त्या घराची जबाबदारी ही पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समितीकडे येते। पैसा केंद्र सरकार देतं आणि इथल्या चोरांनी तो पैसा खिशात टाकला तर तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। शौचालय असेल किंवा वेगवेगळ्या योजना असतील, आता केंद्र सरकारने वयोश्री योजना सुरू केली आणि 60 वर्षाच्या वरचे जे लोक आहेत त्यांना 27 गोष्टी मोफत हे मोदीजींचं सरकार देतं। मशीन पाहिजे कानाची तर देतं, चष्मा पाहिजे तर देतं, औषध पाहिजे तर देतं, छडी पाहिजे तर देतं, जे असेल ते सगळं मोफत देतं। पण हे सगळं देण्याकरता पैसा हा पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदेला येतो आणि तो जर चोरांच्या हातात गेला
तर 60 वर्षाच्या वयाच्या वरच्या लोकांना या ठिकाणी काही मिळणार नाही. सगळा पैसा हे लोक आपल्या घरी घेऊन जातील. एवढंच नाही तर पहिल्यांदा देशामध्ये मोदीजींनी थेट ग्रामपंचायतला 1-1 कोटी रुपये दिले आणि सांगितलं ग्रामपंचायतने पैसे खर्च केले पाहिजे. हे सरकार आल्यानंतर या सरकारच्या मंत्र्यांनी ग्रामपंचायतचे ते पैसे काढून घेतले आणि स्वतः टेंडर काढून नको त्या गोष्टीची खरेदी केली आणि जे पैसे गावाच्या कामात यायला पाहिजे होते त्या पैशातनं कमिशन घेऊन नको असलेल्या वस्तू विकत घ्यायच्या अशा प्रकारचं काम या सरकारच्या माध्यमातून चाललंय. आज आपण पाहू शकतो मोदीजींनी सामान्य माणसाकरता 5 लाखापर्यंत इलाज मोफत केला. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सुरू केली आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंत सर्व प्रकारचा इलाज. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालं तर हॉस्पिटलचा खर्च मोफत, हॉस्पिटलमधून बाहेर आलं तर त्या ठिकाणी दवाई मोफत, शस्त्रक्रिया करावी लागली तर शस्त्रक्रिया मोफत. अशा प्रकारे सामान्य माणसाचा विचार करणारे मोदीजी हे आपले नेते आहेत. आज देशामध्ये तुम्ही आम्ही जगतोय याचं कारण या देशामध्ये मोदीजींनी कोरोनाच्या नंतर हा निर्धार केला की प्रत्येक व्यक्तीला मोफत कोरोनाचं इंजेक्शन दिलं जाईल, कोरोनाचं व्हॅक्सिन दिलं जाईल. आणि आज आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, इंग्लंड आणि अमेरिकेपेक्षा देखील जास्त कोरोनाचं व्हॅक्सिन कुठल्या देशात दिलं गेलं असेल तर ते आपल्या भारतामध्ये दिलं गेलं. 135 कोटी लोकांना मोफत कोरोनाचं व्हॅक्सिन मिळालं. हे जर व्हॅक्सिन दिलं नसतं तर आजही तुम्ही आणि आम्ही घरी बसलो असतो, आपण बाहेर निघू शकलो नसतो, आपण शेतीवर कामाला जाऊ शकलो नसतो, आपण कुठलाही कामधंदा करू शकलो नसतो. पण मोदीजीने व्हॅक्सिन तयार केलं, त्यामध्ये मदत केली आणि 1000 कोटी रुपये खर्च करून आपल्यापर्यंत व्हॅक्सिन पोहोचवलं. हे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि दुसरीकडे केवळ वसुली करणारं सरकार आहे. आताच प्रणयजीने सांगितलं या सरकारने कशा प्रकारे ओबीसी समाजावर अन्याय केला. ओबीसी समाजाला आरक्षण देण्याकरता 2 वर्षापूर्वी या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की मागासवर्ग आयोग तयार करा आणि डेटा जमा करा मागासलेपणाचा. 4 महिन्याचं काम होतं, 5वा महिना लागला नसता. 2 वर्ष या सरकारने तो डेटा जमा केला नाही, आयोग देखील तयार केला नाही. शेवटी तुम्ही बघा सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णयात लिहिलंय की या सरकारला आम्ही दिलेले आदेश पाळायचे नाहीत आणि म्हणून आम्ही ओबीसीचं आरक्षण थांबवतो आहोत. ओबीसीचं आरक्षण जे गेलाय या नालायकांच्या नाकर्तेपणामुळे गेलाय. यांना ओबीसीचं आरक्षण याकरता द्यायचं नाहीये की या सरकारमधले अर्धे मंत्री असे आहेत की ज्यांचा तुम्ही इतिहास बघा, ज्यांचा इतिहास ओबीसीच्या विरोधात लढण्यामध्ये गेलाय. अर्धे मंत्री आहेत की जे ओबीसी विरोधी आहेत, ज्यांना ओबीसीला काही द्यायचं नाहीये. या देशामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार आल्यानंतर मोदीजींसारखा एक गरीब ओबीसी या देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर मोदीजींनी ओबीसी आयोग तयार केला, त्याला संवैधानिक दर्जा दिला आणि एवढंच नाही तर 30 वर्षामध्ये मेडिकलच्या ऍडमिशन मध्ये आमच्या ओबीसी समाजाला एकाही जागेचं आरक्षण नव्हतं. ऑल इंडिया कोट्यात 1 सीट ओबीसीला मिळत नव्हती. 30 वर्ष संघर्ष सुरू होता. मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर मोदीजीने सांगितलं ओबीसीचा मुलगा हा का डॉक्टर होणार नाही आणि म्हणून त्यांनी निर्णय केला आणि 27% आरक्षण ऑल इंडिया कोट्यामध्ये मेडिकलमध्ये ओबीसीला दिलं. आज ओबीसीची मुलं या ठिकाणी डॉक्टर होत आहेत हे मोदीजींनी दिलेल्या आरक्षणामुळे. आणि दुसरीकडे हे नालायक लोक जाणीवपूर्वक तुमचं जे आपचं जे आरक्षण आहे ओबीसीचं आरक्षण आहे या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यांनी पाडला आणि याचिकाकर्ता कोण होते हे प्रणयजीने सांगितलं. काँग्रेसचे नेतेच याचिका करतात आणि त्यांना सगळी मदत मिळते आणि ओबीसीचं आरक्षण हे या ठिकाणी जातं. हे छोटं नाही आहे, हा योगायोग नाही आहे, हे षडयंत्र आहे ओबीसीच्या विरोधात आणि आपल्याला जाग व्हावं लागेल. 2 वर्ष आम्ही संघर्ष करतोय, लढतोय, सांगतोय. अरे केस तर आमच्या काळात टाकली होती या काँग्रेसच्या नेत्यांनी, ज्यांची नावं प्रणयजींनी घेतली, आमच्या काळात टाकली होती. पण आमच्या काळामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात लढलो आणि ओबीसीचं आरक्षण आम्ही वाचवलं. पण यांच्या सरकारमध्ये हे वाचवू शकले नाहीत
कारण यांना ते वाचवायचंच नव्हतं, यांच्या नियतीत खोट होती, कारण यांच्याच नेत्यांनी टाकलेली केस होती आणि या ठिकाणी ओबीसीचं राजकीय आरक्षण घालवण्याचं काम यांनी केलं. आणि म्हणून बंधू भगिनी जो कुठेतरी आक्रोश दिसला पाहिजे, समोरच्यांना लक्षात आलं पाहिजे की ओबीसी हे मुख्या जनावरासारखे नाही आहेत, ओबीसी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत ज्यांनी या देशामध्ये रयतेचं राज्य तयार करण्याकरता आपली शेती करता करता मावळ्यांप्रमाणे त्या ठिकाणी लढाई केली आणि या महाराष्ट्राला महाराष्ट्र धर्म मिळवून दिला, ते आमचे ओबीसी आहेत हे यांना लक्षात आलं पाहिजे. आणि त्याकरता आता माध्यम आहे ते म्हणजे निवडणूक. या निवडणुकीमध्ये ज्यांनी आपल्यावर अन्याय केला त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे, ज्यांनी अन्याय केला त्यांना घरी बसवलं पाहिजे. या निवडणुकीमध्ये 21 तारखेला मतदाराला गेल्यानंतर कमळाची बटन जेव्हा आपण दाबू त्यावेळी आपल्यावर अन्याय करणाऱ्यांना त्या ठिकाणी झटका लागेल. आणि खऱ्या अर्थानं यापुढे कोणी शेतकऱ्याशी अशा प्रकारे थट्टा करण्याचं काम, शेतमजुराची थट्टा करण्याचं काम, ओबीसीची थट्टा करण्याचं काम करण्याची हिम्मत करणार नाही. त्याकरता आपण 21 तारखेला कमळाचं बटन दाबून आमच्या या सगळ्या उमेदवारांना या ठिकाणी विजयी करावं अशा प्रकारची विनंती करतो. आपण सगळे उठून आशीर्वाद द्या जनतेचा, या ठिकाणी आपण सगळे यांना आशीर्वाद द्या ही विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद.